काल आपण जो पाहिलं असेल जी काही श्वेतपत्रिका व्हाईट पेपर ज्याला आपण बोलतो ती काल उद्योग मंत्र्यांनी मांडली अधिवेशनात. खरं ही श्वेतपत्रिका आहे, व्हाईट पेपर आहे की व्हाईट पेपर आहे किंवा हा काळा कागद आहे उद्योग जगातला या महाराष्ट्रामधला, हे कोणालाच समजत नाही आहे. कारण जर आपण परिस्थिती पाहिली तर त्या श्वेतपत्रिकात अजून एक स्पष्ट गोष्ट येते जी काल मी ट्विट पण करून सांगितलं की कालची जी काही क्रोनॉलॉजी त्यांनी दिलेली आहे, जी काही आपण पाहिलं असेल वेळेत काय 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 घडलं हे दिलेलं आहे. साधारणपणे आपण पाहिलं असेल तर त्याच्यात महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, सुभाष देसाई साहेब जेव्हा उद्योगमंत्री होते, तेव्हा जी कामं झाली ती स्पष्टपणे त्याच्यात आलेली आहेत. त्या आपण पाहिलं असेल क्रोनॉलॉजीमध्ये कुठच्या कुठच्या बैठका झाल्या, काय काय आपण त्यांना महाराष्ट्रात ऑफर करू शकत होतो, कुठची जागा त्यांना दाखवली होती, किती वेळ तिथे व्हिजिट झाल्या, ह्या सगळं त्यांनीच सांगितलेलं आहे. आणि त्यांच्याच व्हाईट पेपरमध्ये हे आलेलं आहे की सरकार बदललं, हे घटनाबाह्य मुख्यमंत्री जे गद्दार आहेत त्यांची आणि वेदांत फॉक्सकॉनवाल्यांची भेट झाली आणि कदाचित त्या मिनिटाला ठरलं असेल की आता वेदांत फॉक्सकॉन महाराष्ट्रामधून बाहेर पळवायचा आणि गुजरातला न्यायचा. तसंच वेदांत फॉक्सकॉनचं जसं लिहिलेलं आहे त्याच्यात एअरबस टाटाचा आहे उल्लेख, बल्क ड्रग पार्कचा उल्लेख आहे, पण मेडिकल डिवाइस पार्कचा उल्लेख नाही आहे, सोलार एनर्जी इक्विपमेंट पार्कचा उल्लेख नाही आहे. आणि प्रत्येक गोष्ट, हे माझ्याकडे पुरावे आहेत, मी त्या दिवशी पत्रकार परिषदेत पण सांगितलेलं आहे, पण हे सगळे पुरावे मी घेऊन आलेलो आहे, आपल्याला पण देतो. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या वेळेला ह्या गद्दार सरकारमधले लोक, घटनाबाह्य सरकारमधले लोक असतील, मंत्री असतील, यांनी बोलून सांगितलेलं आहे की आम्ही हा उद्योग आणण्याचा प्रयत्न करतोय, पण उद्योग काही महाराष्ट्रात आला नाही. कारण महाराष्ट्रात जी राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे, एकंदर चिखलफेक जी झालेली आहे, चिखल सगळीकडे दिसत आहे, ह्या चिखलात कुठच्याही उद्योजकाला यायचं नाही हे स्पष्ट झालेलं आहे. कदाचित 40 गद्दारांना गुजरातमध्ये लपवलंय ह्याची भेट असेल किंवा महाराष्ट्रातली राजकीय अस्थिरता असेल, ह्याच्यामुळे हे सगळे उद्योग हे गुजरातले नेले. एवढंच काय तर वर्ल्ड कप फायनल जी आपल्या देशातल्या क्रिकेटच्या पंढरीत यायला पाहिजे, वानखेडे स्टेडियमला यायला पाहिजे, ती देखील गुजरातला पळवलेली आहे. अशा लोकांनी महाविकास आघाडीवर टीका करणं हे खोटं आहे, पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ह्याच्यातून एक सिद्ध होतं की या व्हाईट पेपरमधून जे कळतं आपल्याला की जे काही आपल्या गद्दार सरकारमध्ये ह्यांच्या जे अकार्यक्षम मुख्यमंत्री असतील किंवा उद्योगमंत्री असतील, आमच्या कॅबिनेटमध्ये अशा अकार्यक्षम लोकांना स्थान नसतं, त्यांना गेट आउट सांगितलं असतं आणि ज्यांना काम करता येत नाही त्यांना बाहेर काढलं असतं. कदाचित आज दुर्दैव ह्या महाराष्ट्राचं आपल्या सर्वांचं आहे की असे लोक आपल्या राज्यात बसलेले आहेत. एक मिनिट, हे संपूर्ण नाही, ठीक आहे ना, पण हे कट्ट्यावर खूप लोक जात असतात एबीपीचं, त्याच्यावर प्रिंटआउटच आहे, कारण त्यांच्याच वेबसाईटमधलं आहे. वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प हा गुजरातला गेला असला तरी येत्या काही दिवसात चांगला प्रकल्प महाराष्ट्राला मिळेल असे उदय सामंत म्हणाले. तसेच ड्रग्स पार्क प्रकल्प महाराष्ट्रात होणार आहे, त्याचबरोबर नागपूरमध्ये टाटा एअरबसचा प्रकल्प होणार असल्याची माहिती देखील सामंत यांनी यावेळी कळवली. हे कट्ट्यावर जाऊन बोललेले हेच उद्योगमंत्री ज्यांनी काल श्वेतपत्रिका काढलेली आहे. म्हणजे हाऊसमध्ये खोटं बोलतात किंवा चॅनलवरून खोटं बोलतात, कुठे खोटं बोलतात हे नक्की आपण ठरवा. अदितीजी, देवेंद्र फडणवीस विधान परिषदेत बोलले की बारसू असो, आर्य असो, या सगळ्या आंदोलनामध्ये 30-30 लोक असतात, ते बँगलोरला जातात, बँगलोरवरनं फंडिंग होतं आणि ग्रीन पीस संस्थेशी ते जोडलेले आहेत. नशीब अर्बन नक्सल वगैरे आम्हाला काही बोलले नाहीयेत, पण बारसू असो, अजनीवन असो, पुण्याचं रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन असो, आरे असो, वेताल टेकडी असो, जिथे जिथे पर्यावरणाचा ऱ्हास होणार तिथे आम्ही जाऊन आंदोलन करणार. आम्ही सगळे पर्यावरणवादी आहोत कारण आम्ही पुढचा विकास आणि पुढचा विचार करत असतो, शाश्वत विकासाचा विचार करत असतो. काही लोकांनी, काही राजकीय पक्ष 50 वर्षापूर्वी काय झालं, कोणाचे वडील कोण होते, कोण काय होतं, ह्याच्यातच आपल्याला अडकून ठेवलेलं आहे, भांडत ठेवलेलं आहे. पण जोशी मठमध्ये काय झालेलं आहे ना हे अजून आपल्याला दाखवत नाही, तेहरी डॅमच्या तिथे काय झालेलं आहे दाखवत नाहीत. ह्यांचा विकास हा पोकळ आहे आणि दुर्दैव असं, विकास विकास जरी बोलत असले तरी पालकमंत्री रायगडचा कोण होणार ह्याच्यावर चर्चा आणि भांडणं सुरू आहेत. पण मुंबई गोवा महामार्गावरचे रायगडच्या आसपासचे खड्डे 9 वर्ष झाले एनएचएआय इथे काही काम करू शकलं नाही आहे, ते यांना अजून दिसले नाही आहेत, केंद्र सरकारकडे हे बोटं दाखवू शकले नाहीत, एवढी हिंमत नाही यांच्यात. तुमचा संबंध थेट पाकिस्तानशी जोडलेला आहे, मातोश्रीवर पाकिस्तानमधून खोके आले, तुमच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. नितेश राणे म्हणजे शीशी, त्यांना मी किंमत देत नाही, पण महत्वाची गोष्ट एवढीच आहे की अशी इथून तिथून या वेगळ्या वेगळ्या देशातून सगळं जर येत असेल मग हे आपल्या देशाच्या सैन्यावर संशय घेत आहेत, त्याच्यावर माझा आक्षेप आहे. जर देशाची बॉर्डर एवढी पोकळ असेल असं ह्यांचं म्हणणं असेल तरच असं होऊ शकतं, पण एक निश्चित आहे की हे जे आरोप लावत आहेत, गारंडे पातळीचं राजकारण करत आहेत,
केंद्रीय यंत्रणा वापरतात त्यांना आपला देश पाकिस्तान बनवायचा आणि तो आम्ही बनवू देणार नाही. आम्ही इंडिया आहोत, आम्ही भारत आहोत, आम्ही हिंदुस्थान आहोत. आदित्यजी, विधायकाला नवीन समित्या नेमून केले आहेत, मात्र त्यामध्ये आपल्या एकाही आमदाराचं नाव नाही घेतलंय. भास्कर जाधव या संदर्भात बोलत असताना त्यांना देखील बोलणं दिलं जात नाही, कारण हुकुमशाहीच्या देशात आलेली आपण पाहताय. मणिपूरवरून चर्चा होते का, हरियाणावरून चर्चा झालेली आहे का, आपण पाहत असाल. मुख्य गोष्ट हीच आहे की आज आपले विधान भवनात देखील आम्ही अनेक प्रश्न विचारत असतो. त्या दिवशी पण मी ह्याच पोडीवर येऊन बोललो, गद्दार गँग मधले जे 40 लोकांमधून जे काही मंत्री बनवलेले आहेत, नावं फुलांवर वर्ण वगैरे असतील पण काटा टोचल्यासारखे वागतात. कारण प्रश्न विचारला तर उत्तराची तयारी नसते, अभ्यास कच्चा असतो आणि अभ्यास करू नाही शकले की आम्ही ह्यांची पोरं आहोत, त्यांची पोरं आहोत. विमानं चार्टर करतात स्वतःच्या मुलांच्या लग्नासाठी, तेव्हा काही आपलं जे काही होतात शेतातून आलं ते आठवत नाही. पण आम्ही जेव्हा एअरपोर्ट्सबद्दल विचारतो तेव्हा चिपीला चिली बोलणार वगैरे असे सगळे प्रकार चालू आहेत. हे अतिशय दुर्दैव आहे महाराष्ट्रासाठी की मंत्री कुठचेही अभ्यास करून येत नाहीत. मला वाटतं आपण पाहिलं असेल गेल्या अनेक महिन्यांमध्ये भारत जोडो असेल किंवा संसदेमध्ये पण त्यांची भाषणं ही भाजपला असेल हलवून ठेवत होती. आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे, आपण पाहताय येत्या निवडणुकीमध्ये मध्य प्रदेश असेल, तेलंगणा असेल, राजस्थान असेल, छत्तीसगड असेल, इथे सगळीकडेच आणि ह्या सगळ्या राज्यांमध्ये काँग्रेस विजयी होणार आहे, हे स्पष्ट आहे. बहुमत त्यांना प्राप्त होणार आहे. कुठे ना कुठेतरी भीती बसल्यामुळे त्यांना संसदेत बोलू द्यायचं नाही म्हणून हा सगळं काही कट निर्माण केला असेल. पण आज जो दिलासा मिळाला आहे तो बरोबर आहे आणि ह्या देशात लोकशाहीला कुठेतरी एक होप मिळते असं मला वाटतं. पालकमंत्री आहेत की आता आपण पाहताय, आपण आधी पाहायचो बिल्डरांची एन्क्रोचमेंट फुटपाथवर व्हायची, आता बिल्डरांची एन्क्रोचमेंट ही बीएमसीत व्हायला लागली, फरक एवढाच आहे. नाही, अपेक्षा एवढीच आहे की हा वेळेत निकाल यावा. कारण काय झालेलं आहे, गेल्या 1.25 वर्षात आपण पाहिलं असेल ह्या महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकार बसल्यानंतर उद्योग हे बाहेर चाललेले आहेत. आपण बघतोय नोकरभरतीवरनं खूप मोठा विषय झालेला आहे, कृषी क्षेत्र कोलमडलेलं आहे, एकंदर महाराष्ट्रात राजकीय चोथा निर्माण झालेला आहे. आणि हे जर सोडवायचं असेल तर कुठेतरी लोकशाही वाचवण्यासाठी हा निर्णय वेळेत येणं हे अपेक्षित आहे. माफी बिल्कुल नहीं मांगनी चाहिए, मुझे लगता है जो बोल रहे हैं वो सही बोल रहे हैं. एक ही बात सही है कि ये जो दिलासा मिला है वो सही वक्त पे आया है. भारत जोड़ो हो या फिर अभी आप पूरे एक राजनीति की एक अगर पूरे देश में चित्र देखें तो ऐसे जो राजनेता है जो कुछ बदलाव लाना चाहते हैं, जो सही बोल रहे हैं, सत्य बोल रहे हैं, उन पर दबाव लाया जा रहा है. यही एक शायद षड्यंत्र होगा और इसलिए आज जो दिलासा मिला है, उन्हें राहत मिली है, वो सही है. उद्योग मंत्री ने कल जो व्हाइट पेपर दिया है, एक तरीके से अपनी सरकार को क्लीन चिट देने की कोशिश उनकी ओर से की गई है, आप ये मुद्दा बार बार उठाते रहे. बिल्कुल, जो भी मैं कहता आया हूँ वो कल सच निकला. जो भी व्हाइट पेपर था अगर आप देखें तो उस व्हाइट पेपर में श्वेत पत्रिका नहीं लेकिन ब्लैक पेपर है इंडस्ट्री का, क्योंकि पिछले एक साल में महाराष्ट्र से सारे इंडस्ट्रीज भाग के अन्य राज्यों में गए हैं या भेजे गए हैं. कल का जो व्हाइट पेपर हो, श्वेत पत्रिका हो, इसमें यही जाहिर होती है कि महाविकास आघाड़ी के टाइम पे जो भी काम हो रहे थे वो साफ तौर पे लोगों के सामने थे. आज जो माहौल है अलीबाबा और 40 चोरों का, वो देश में पूरे पता चला है कि महाराष्ट्र में अफरा तफरी मची हुई है. औरंगजेब के नाम पर दंगे बढ़ाने की साजिश की गई, एक पैटर्न रचा गया, उसको डिकोड किया जा रहा है, ऐसे देवेंद्र फडणवीस कह रहे हैं. मुझे लगता है जो दंगे मचाए जा रहे हैं वो मणिपुर पे बात करें तो अच्छा होगा. अगर आप देखें तो ये दंगे राजनीति के हिसाब से तो नहीं मचाए जा रहे, आप देखो तो पूरे जो देश में चित्र है आज, तेलंगाना हो, मध्य प्रदेश हो, छत्तीसगढ़ हो, राजस्थान हो, यहाँ कांग्रेस जीतने वाली, बहुमत प्राप्त करेगी. और ऐसे माहौल में अगर आप देखें तो इनका सिर्फ एक ही मकसद होता है भाजपा का, कि दंगे निर्माण करो, दंगों की एक राजनीति करो. मुझे लगता है देश अभी यहाँ से दूर चला गया है, देश एकता और प्यार में एक साथ आएगा. मुझे लगता है अभी फिलहाल जो महाराष्ट्र की स्थिति है, पहले जो युवा है उनको एम्प्लॉयमेंट दी जाए. कल श्वेत पत्रिका से यही जाहिर हुआ है कि हमारे राज्य में बेरोजगारी बहुत ही एक बड़ा मसला बन चुका है और उसे पे हल लाना चाहिए. एक मिनट, एक करोड़ शेवट सही देखे तो
जिस राज्य में जो मंत्रिमंडल में बैठते हैं और महिलाओं के अपमान करते हैं, महिलाओं को गाली गलौज करते हैं, जो गद्दार आमदार है उनसे अगर आप देखें तो महिला सांसद हो, महिला नेता हो, उनके बारे में जैसे भी मन में आए वैसे बातें करते हैं, ऑब्जेक्टिफाई करते हैं, ऐसे राज्य में आप क्या अपेक्षित करते हैं? और यही मैं बात कहते आया हूँ कि ये सरकार युवा विरोधी है, महिला विरोधी है, पर्यावरण विरोधी है और ये गद्दारों की सरकार महाराष्ट्र विरोधी है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।